स्मार्ट सिटीचा लव्ह सिटी ऑफ गेट्स हा बोर्ड लावताना त्यासमोर असलेल्या 3 मोठ्या वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. पर्यावरण प्रेमी संतप्त झाले असून याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याबाबत आवाज उठवलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये वृक्षतोड करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आलंय. यावेळी चंदू नवपुते, संतोष कुटे आणि बाबूराव जाधव यांच्यासह युवराज गवई यांची उपस्थिती होती. शहराच्या प्रतिष्ठित अमरप्रीत चौकामध्ये स्मार्ट सिटी प्रशासनाचा बोर्ड उभारताना 3 मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली, संचारबंदी आणि रात्रीच्या अंधारात सदर वृक्षतोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी केलाय. मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आंदोलन देखील केलं होतं. चंदू नवपुते यांनी ऑक्सिजन मास्क घालून वृक्षांचे महत्व पटवून दिले, मात्र त्यानंतरही स्मार्ट सिटी प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेतली नाही, त्यामुळे आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, शहर प्रमुख सतनाम सिंग गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू नवपुते आणि कार्यकर्त्यांनी आज क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिले. या वृक्षतोडीची चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनसेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. जालना रोड अमरप्रीत चौकामध्ये जे ऑक्सिजन देणारे 3 झाडं आहेत त्याची कत्तल अज्ञात व्यक्तींनी केली, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली, सुहाजी दासरुते यांच्या नेतृत्वाखाली, सतनाम सिंग गुलाटी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही क्रांती चौक या ठिकाणी पोलीस निरीक्षक दराडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. या कायदेशीर कारवाई या जे कोणी असतील आरोपी यांच्यावर व्हावी अशी मागणी आम्ही आज केलेली आहे.